माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नाना पटोले यांनी असे आरोप केले होते की अशोक चव्हाण हे काँग्रेस संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यावर अशोक चव्हाण यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की नाना पटोलेंनी देखील अधिवेशनाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला होता, त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि नंतर माझ्यावर टीका करावी. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या बद्दल कुठेही अपशब्द बोललेलो नाही. ज्या पक्षात मी राहिलेलो आहे त्या पक्षात मी प्रामाणिकपणे काम अगोदरी केलं आहे, आजही भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. काँग्रेस पक्षाने मला भरपूर केलं आहे हेही मी नाकारत नाही आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाकरता भरपूर काम करून यश मिळवून गेलेलं आहे हे मी अगोदरच म्हणलेलो आहे.